छत्रपती शिवाजी स्टेडियमचे काम पंधरा एप्रिलपर्यंत पूर्ण करा कुणाच्याही सांगण्यावरून काम बंद ठेवण्याची गरज नाही विकासाचे आडवे कोण येत असेल तर त्यांना सोडणार नाही असा इशारा आमदार जयश्री जाधव यांनी दिला शिवाजी स्टेडियमचे काम बंद ठेवण्याची सूचना देणाऱ्या वाघाचं मांजर करण्यासाठी कोल्हापुरातील खेळाडू दांडका घेऊन उभे आहेत त्यांनी मैदानावर येऊन दाखवावेच असे आवाहन यावेळी खेळाडूंनी दिले शिवाजी स्टेडियमचे काम बंद आहे त्यामुळे आमदार जयश्री जाधव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदार व खेळाडू यांच्यासह मैदानाची पाहणी केली आणि अनेक प्रश्न उपस्थित करत ठेकेदार व अधिकारी यांना धारेवर धरले आमदार जयश्री जाधव म्हणाल्या स्टेडियम कोल्हापूरच्या अस्मिता आहे स्टेडियमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला यामुळे शिवाजी स्टेडियम मधील मैदानाचे सपाटीकरण आणि ड्रेनेज लाईनच्या कामासाठी एक कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा निधी मिळाला आहे या कामाची सुरुवात झाल्यानंतर कोणाच्या तरी सूचनेवरून काम बंद ठेवण्यात येते ही बाब संतापजनक आहे दिवस काम बंद यामुळे खेळाडूंचे नुकसान झाले याची जबाबदारी कोण असा त्यांनी यावेळी उपस्थित केला यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश कांजर राजेंद्र वारके ठेकेदार मिलिंद निकम पीटीएम चे अध्यक्ष राजू ठोंबरे दिलबहारचे कोच धनाजी सूर्यवंशी बालगोपालचे आशिष कारेकर सतीश अडनाईक राजू काशीत शिवाजी पाटील सुनील ठोंबरे प्रमोद भोसले सचिन निकम राजेश बांदार सचिन कुराडे प्रमोद भोसले महेश जाधव अभिजित पवार संदीप पवार स्विमिंगचे कोच प्रभाकर डांगे क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी सोहम कारेकर अरुण पाटील यांच्यासह बाराईमाम तालीम दिलबार तालीम सुब्राव गवळी तालीम बालगोपाल तालमीचे खेळाडू क्रिकेट व फुटबॉलचे खेळाडू आणि मॉर्निंग वॉकला आलेले नागरिक यावेळी उपस्थित होते